14 जून रोजी अतिशय धाडसी अशा पद्धतीचा दरोड्याचा प्रयत्न मुथूट फायनान्स कॉर्पोरेशनच्या अंबडेतील ऑफिसवरती झालेला होता, ज्यात एक तरुण त्यांचा एम्प्लॉई सॅम्युअल याचा खून करण्यात आला. या घटनेनंतर नाशिक पोलीस दलातील क्राईम ब्रँचचे अधिकारी कर्मचारी, लोकल पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले आणि 10 दिवसात आंतरराज्य असणाऱ्या टोळीचा छळा लावण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आणि टोळीचा प्रमुख जितेंद्र विजय बहादूर सिंग यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. या गुन्ह्याचा गुंता होता तो अतिशय क्लिष्ट स्वरूपाचा होता. गुन्हेगार हे उत्तर प्रदेश, गुजरात, वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगाल आणि बिहार राज्यातले असल्यामुळं हा कट कसा रचला गेला, कशा पद्धतीनं त्याची यंत्रणा राबवण्यात आली, हे अतिशय क्लिष्ट स्वरूपाचा तपास विशेषतः क्राईम ब्रँचचे अधिकारी कर्मचारी एसीपी आर आर पाटील असतील, पीआय वाघ, पीआय जमाळ, पीएसआय लोंढे पासून सगळे कर्मचारी अधिकारी आणि उत्कृष्ट पद्धतीनं त्याचा छडा लावलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. यामध्ये बेसिकली 14 तारखेला गुन्हा घडल्यानंतर म्हणजे इथंच आमची क्राईम मीटिंग सुरू होती, सगळेच अधिकारी या ठिकाणी होते आणि त्वरित घटनास्थळी 5 ते 7 मिनिटात सगळे अधिकारी कर्मचारी पोहोचले होते. बॉर्डर सगळ्या सील करण्यात आल्या, ॲडजॉइनिंग युनिट्स जेवढ्या आहेत नाशिक ग्रामीण पासून धुळे जळगाव पर्यंत सगळ्या ॲडजॉइनिंग युनिट्सना कम्युनिकेशन करण्यात आलं. सतर्क नाकाबंदीमुळं या गुन्हेगारांना त्या गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकल, 3 मोटरसायकल दिंडोरीजवळ हायवेवर सोडून जाऊन पळून जावं लागलं. 15 तारखेला ह्या अबंडंट अवस्थेत असलेल्या मोटरसायकल पोलिसांना मिळाल्या, परंतु त्या मोटरसायकलचे नंबर प्लेट्स हे बोगस होते, नंबर बोगस होते. त्याचबरोबर चेसिस नंबर, इंजिन नंबर हे सगळे छिनीनं सगळे नष्ट करण्यात आलेले होते. तर त्या अनुषंगानं त्याचं फॉरेन्सिक अनालिसिस, मोटरसायकलवर असणारे अजून काही मार्क्स असतात जे आता आम्ही डिस्क्लोज करत आहोत, बजाज कंपनीपासून चाकांच्या त्यात मदत घेण्यात आली आणि त्यातनं आपण सुरतला पोहोचू शकलो. सुरतला डीलरपर्यंत पोहोचलो, तिथून आपण सब डीलरपर्यंत पोहोचलो, सब डीलरपासून ज्याला विकली होती त्याकडे पोहोचलो, ज्याच्याकडे विकलेली होती त्यांनी त्याची मोटरसायकल फायनान्सनं ओढून नेलेली होती, फायनान्सनं ओढून नेलेली मोटरसायकल ज्याला विकलेली होती त्याच्यापर्यंत पोहोचलो आणि ज्याला विकलेली होती त्या इस्माच्या मुलानं जो 12वीत शिकतो त्यांनी आपल्या मित्राला दिलेली होती आणि मित्राला एका रेफरन्स त्यांच्या भाच्याच्या म्हणजे मानलेला भाचा त्याच्या रेफरन्समध्ये, तो भाचा कोण तर तो अनुज साव हा एक रेडेड क्रिमिनल अगेन वेस्ट बेंगॉलमधला, त्याच्या थ्रू ती मोटरसायकल जितेंद्र विजय बहादूर सिंगला दिलेली होती आणि तिथं त्याच्या वेअर अबाउट तिथं सुरतमध्ये लोकल पोलीसची मदत घेऊन आपण शितापिनं छापा घातला आणि त्या ठिकाणी जितेंद्र बहादूर सिंगच्या घरी त्याला पकडलं. आपण त्याच्या घराचा सर्च केल्यानंतर आपल्याला दुसरी जी मोटरसायकल त्यात वापरलेली होती त्या मोटरसायकलचे डिटेल्स मिळाले. 40,000 त्यांनी ही मोटरसायकल दुसरी विकत घेतलेली होती, कारण 2 मोटरसायकल आपल्याला त्यातून निष्पन्न झाल्या. यात तिसरी मोटरसायकल जी होती त्या मोटरसायकलचा पूर्ण बारकाईनं अभ्यास केला असता इथलाच एक सिक्युरिटी कंपनीत काम करणारा सुभाष गौड जो 2016 पासून काम करत होता पण गेले 2 महिने तो कामावरतीच गेलेला नव्हता आणि त्याच दिवशी घटना झाली, त्याच दिवशी 14 तारखेला सकाळी आपल्या पत्नी आणि मुलांना त्यांनी उत्तर प्रदेशात पाठवून दिलेलं होतं आणि हा घटनेमध्ये त्या ॲक्टमध्ये होता. तर त्या अनुषंगानं त्याच्या नावावर मोटरसायकल आणि जे डिटेल्स आपल्याला व्यवस्थित फोटोसह सगळ्या गोष्टी मिळाल्या, त्यामुळं हा तिसऱ्या मोटरसायकलचा पण छडा लागण्यात आपल्याला यश मिळालं. बारकाईने याचा अभ्यास केला असता त्यातला चौथा आरोपी आकाश विजय बहादूर सिंग हा या मुख्य आरोपी आपण जितेंद्र विजय बहादूर सिंग पकडलेला आहे, त्याचा सख्खा भाऊ आहे
आणि त्याचा गुन्ह्यात ऍक्टिव्ह सहभाग आणि त्याचे सगळे आमच्याकडे जे सीसीटीव्ही फुटेज आहे त्याच्यात त्याचा सहभाग खूप ऍक्टिव्ह आहे आणि ड्रेडेड क्रिमिनल आहे. ज्या वेळेला आम्ही जितेंद्र प्रताप सिंगचं घर जितेंद्र विजय बहादूर सिंगचं घर सर्च केलं त्यावेळेला आईनं पेपरला दिलेली बातमी की हा आकाश मोठा दरोडेखोर आहे, क्रिमिनल आहे आणि त्याचा आमच्याशी काही संबंध नाही अशा पद्धतीची बातमी सुद्धा आम्हाला त्या घरातल्या एक पेपर कटिंग मिळालेलं होतं. तर ही गँग सगळ्या गँग पर्यंत आपल्याला व्यवस्थितपणे पोहोचतात. सहावा जो आरोपी आहे तो आकाशच्या संपर्कातला आहे, त्याचं नाव गुरु आहे. तर त्या अनुषंगाने सुद्धा आपला शोध सुरू आहे. आपली पथकं उत्तर प्रदेश, बिहार, वेस्ट बेंगॉल इथं कार्यरत आहे. तिथल्या युनिट कमांडर, तिथल्या कमिशनर ऑफ पोलीस, सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस यांच्याशी संपर्क करून आपण त्या त्या ठिकाणी धाडी आयोजित केलेली आहे. पण एकूण हा कट साधारणपणे फेब्रुवारी 19 पासून रचण्यात आलेला होता. फेब्रुवारी 19 जितेंद्र बहादूर सिंग जो एक क्रिमिनल ऑन रेकॉर्ड आहे, 2011 एका मर्डरच्या गुन्ह्यात तो जेलमध्ये असताना मनीष रायची त्याची ओळख झाली आणि मनीष रायच्या रेफरन्समध्ये दुसरे दोन परमिंदर सिंग यातला एक अतिशय महत्वाचा क्रिमिनल आहे की ज्याच्या आपल्याला पूर्ण आता बेअर अपोर्ट्स मिळालेले आहेत आणि लवकरच त्याला पकडण्यात येईल. तर यांची त्या लग्नाच्या कार्यक्रमात रामपूर जिल्हा जौनपूर उत्तर प्रदेश या ठिकाणी त्यांची पहिल्यांदा भेट झाली. तिथून कट रचण्यात आला फेब्रुवारी 2019. नंतर साधारण मेच्या 21-22 ते क्रिमिनल सगळे सुरतमध्ये आले आणि तिथून मग यात जो मुख्य आरोपी दुसरा जो मुख्य आरोपी आहे अनुज शाह त्याची सख्खी बहीण सख्खी चुलत बहीण इथं राहते आपल्या श्रमिक नगर आंबडमध्ये आणि त्या ठिकाणी मग सुभाष गौडनी ऑलरेडी रेकी केलेली होती. सुभाष गौड जिथं राहत होता भाड्यानं तिथंच हे सगळे शेल्टरला थांबले. त्यांच्या सगळ्या मुवमेंट, त्यांचे सगळे वेअर अबाउट, सगळ्या इव्हिडन्सेस आपल्याकडे मिळालेले आहेत आणि या गँगच्या सभोवताली आपल्याला पुराव्यानिशी फास आवळता आलेला आहे. मुख्य आरोपी आपल्याला मिळालेला आहे आणि बाकीचे सुद्धा 5 आरोपी लवकरात लवकर नाशिक पोलीस पकडेल असा विश्वास आहे.